ज्यांना मुलगी नसते ते पापी असतात, बरोबर की नाही? मी जरा करेक्शन करते, खूप चांगले गाता तुम्ही, तो काही विषय नाही. पण आपल्या गायकामध्ये प्रबोधनामध्ये काय माहिती का, कुठं ना कुठं फणतोकीपणा होता. काय माहिती का, आता ह्या फणतोकीपणात इमानदारीनं नागपूर वाल्यांना माहिती आहे, इथून तर मुंबईपर्यंत सगळीकडे माहिती आहे, या फणतोकेपणा नंबर वन वर होती म्हटलं दिली बाई, त्यांनाही माहिती होती का नव्हती, नंबर वन वर होती. गायकाला इथून तर मुंबईपर्यंत माझं नाव जरी काढलं ना, गायकाला एवढाली नाही एवढाली काटा यायचा, आणि पुढून नाही मागून रुतायचं. पण कसं आहे आता, एवढा बाबासाहेब कळला, ज्या व्यक्ती कळला आहे त्या व्यक्ती एवढा फणतोकेपणा केला, एवढा बाबासाहेब कळला आता की आता भाऊ तू असा आणि बाई तू तशी, हे गायची इच्छाच होत नाही. आता एकच इच्छा होते, बाबासाहेबी सुरुवात तुम्हाला म्हटलं होतं, विजय भाऊ तुम्ही जे पुस्तक वाचलं ते मी वाचलं नाही, मी जे वाचलं ते तुम्ही वाचलं नाही. तुम्ही तुमच्या पुढे अभ्यास म्हणा, मी माझ्या पुढे अभ्यास म्हणतो, कारण का आपण इथं जे आलेलो आहो ना, हे इथं आपण दोघच नाही, हे सगळे फणतोके सर मेन सांगतो, फणतोकेपणा सांगायची गरज नाही, ही इथं प्रबोधन ऐकण्यासाठी आलेली आहे. इथं हे बाबासाहेब ऐकण्या, आपल्या जातीसारखी चॅप्टर जात पहिली गाऊ कुठं तुम्ही, नाही बघा सांगा, बोला पटापट ऐका, आपल्या जातीसारखी एवढी जात चॅप्टर आहे आपली की आपला 5 वर्षाचा मुलगा यायच्या 15 वर्षाच्या पोराला म्हणते जाय बे जाय, त्यासारखे 56 पाहिले म्हणते 5 वर्षाचा फणतोका मुलगा आमचं, कारण हे 56 मध्ये भीमा कोरेगाव 1818 मध्ये 1 जानेवारी एकानं 56 कापले होते, हे 56 होते, 5 वर्षाचा पोरगा जाय बे जाय त्यासारखे 56 पाहिले म्हणते. आता ठीक आहे, पण करेक्शन करतो जरा, मी ते कटिंग करणं हे आता हे केलं मी, मला काय घ्यायचं यांना, नवीन काय पिढीला घडू शकतो मी ते प्रयत्न करत असते. म्हणे बाई ओ पापी आहे म्हणे, असं अंजली भारतीने म्हटलं, मी म्हटलं त्यांना पोरी नाही. महत्वाची गोष्ट तर तुम्हाला माहिती आहे, आज समाजामध्ये एवढ्या पोरी कमी झाल्या की पोरीचा गर्भ असला की लोक पाळून राहिले, सोनोग्राफी करतात आणि पोरीचा गर्भ पाळतात, म्हणून तो गर्भावस्थे की कितना आसान है मां पेट के अंदर करना वार, क्या बात है, कितना आसान है मां पेट के अंदर करना वार, हिम्मत है तो मुझे बाहर निकाल के मार. तर त्यांनी म्हटलं की बाई बाबासाहेबाला पोरगी नव्हती, ज्योतिबा फुलेला काय तुमच्या डोक्याची क्यू येते मला विजय भाऊ, कोणाची तुलना तुम्ही कोणासंग करता, लाजा वाटायला पाहिजे, आपल्या आम माणसाची तुलना तुम्ही ज्योतिबा फुले सांग बाबासाहेबासंग करून राहिले, किती मोठी लाजीरवाणी गोष्ट आहे तुम्ही सांगा मला, कुठे गोष्ट माझी बाबासाहेबाची तुलना करू शकतो का आपण, तुम्ही सांगा मला, एवढा मोठा तुम्ही असं म्हणा ना की बाई मलाच नाही असेल, ऐ लोक ज्यांना पोरगी नाही ते का बापी असतात का, मग तुम्ही बाबासाहेबाचं नाव तुमच्या ठेवलं की विजय भाऊ कितपर्यंत स्वच्छ आहे, नाही सांगा ना तुम्ही, योग्य आहे का तुमचं, ज्योतिबा फुलेची तुलना तुम्ही तुमच्यासोबत केली, बाबासाहेबांची तुलना तुम्ही तुमच्यासोबत केली, आणि बाबासाहेबाला मुलगी होती म्हटली इंदू, बाबासाहेबाला मुलगी होती इंदू, आणि ते पण तुमच्या माझ्या नालायक लोकांसाठी मिली, ते पण जे मिली ना ते तुमच्या आमच्या नालायक लोकांसाठी मिली, ते एका गोळीसाठी एका इंजेक्शनासाठी त्या माऊलीनं राजरत्न गंगाधर रमेश आणि इंदू 4 लेकर मातीत गाडले म्हटलं, कोणासाठी, आपल्या नालायक लोकांसाठी, म्हणजे लाजवाना जोगती गोष्ट आहे. स्वतःच्या बापाला आपण हे म्हणतो की बाप माझ्यासारखा दिसत नाही, मी माझ्या बापासारखा दिसतो, कारण की आपल्या बापाची तुलना आपण आपल्या संग करू शकत नाही, कारण तो आपला बाप आहे, अरे हा जगत बाप आहे ना, ज्या बापाची आपण तुलना करत नाही त्या बाप तर फक्त त्याने आपल्याला जन्म दिला, जैविक बाप आहे तो आपला, अरे ज्याने घडवलं आपल्याला आपल्या बापाचा बाप त्याची तुलना तुमच्या संग करतो, विजय भाऊ असं आहे ते. आणि मी त्या पापी लोकांना म्हटलं
जे लोक तू बर तुम्हाला एवढं लागले म्हणजे तुम्ही पोरीचा गर्भ पाळला होते नाही तुम्हाला लागली कशी मग मी काय म्हटलं जाईने पोरी नाही ते पापी तुम्ही म्हणायला पाहिजे की बा जाईने पोरी मारल्या ते पापी निसर्गाने मला जे दिलं मी ते ठेवलं ते काय माझ्या हातचं नाही बरोबर की नाही ते का तुमच्या पोरग किंवा पोरगी तुमच्या हातचं आहे का मग हात तो म्हणून तुम्हाला लागली मला वाटते तुम्ही पोलिसचा गर्भपात केला 100% केला तुम्ही म्हणून तुम्हाला जमली दे गोष्ट आणि काय म्हणे बाई मेरे घर में दो दो बेटी एक भाऊ है उसका बाप मैं हूं म्हणजे काही डाऊट आहे का तुम्हाला गर्वा ना तुम्ही म्हटलं ना मैं उसका बाप हूं सांगायची काय गरज आहे बाप होता बापच हो ना सांगून राहिले म्हणजे तुम्हाला कुठं ना कुठं डाऊट आहे का मी फोका नको पाहते असा डाऊट आहे तुम्हाला त्याला 100% बोलते मेरे घर में बहुचा बाप तुम्ही कसा बहुचा बाप होय ना म्हणजे बहुचे माय पाशी गेले पोराचे माय पाशी गेले तुम्ही बहुचे सासरे आहात तुम्ही पोराचे बाप म्हणा ना तुम्ही तिघायचे बाप म्हटलं म्हटलं तिघायच्या मायपाशी एंट्री झाली होती का बाप असं कुठं बोलले तुम्ही जन्मदाता आपला आहे जन्मदाता आपला एक आहे कोणता ज्यांनी आपल्याला पैदा केलं जो आपल्या मायपाशी जाऊन जाते आणि एक आपल्याला घडवणारा जो आपल्या पाठीमागे उभा आहे बराबर की नाही आणि असं बोलत जाऊ नका मेरे घर में दो बेटी और एक बहू आहे बोले उसका बाप मैं हूं म्हणजे यांनाही पक्क माहित नाही होय का मी म्हणून हे माझ्या समोर सांगून दिले बा किती ना काही म्हटलं नाही पाहिजे मेरे घर में दो बेटी एक बहू आहे मैं उसका बाप नवीन पद्धत आली ना सासऱ्याने बापच म्हणते ना सुना नाही बाबा सासऱ्याला बाप म्हणते ठीक आहे आणि पोराईला बाप म्हणते पोराईचा बाप हो हे सांगायची गरज आहे का तुम्हाला किती लेकर आहे तुम्हाला काय मी यायचा बापू कारण ओरिजिनल वा ना तुम्ही हे बाबा जर तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही म्हणाल का बाई दीदी हे माझे दोन्ही लेकर बाई यायचे बाप मीच हो हे बाबा आणि पुन्हा त्यांनी एक शब्द म्हटला म्हणे का म्हणे दुसऱ्याच्या घरच्या पोरी करू नये म्हणे बाबासाहेबांनी आपल्याला शिकवलं म्हणे आपण दुसऱ्याच्या घरच्या पोरी केल्या पाहिजे म्हणे आपले पोरी दुसऱ्याला दिल्या पाहिजे म्हणे लाजीरवाणी गोष्ट आहे सगळ्यात जास्त हा सगळ्यात जास्त आपल्या पोरी जे आहेत ना म्हणजे यायचं काय म्हणणं आहे की आपल्या पोरी मुसलमानाच्या घरात मी भंगारवाल्याच्या घरात जावं आणि आमचे जे वकील लीडर प्रोफेसर पोरं झाले त्यांच्या घराच्या मनुवाद्याच्या पोरी या नावं असं यायचं म्हणजे आणि आमच्या पोरी मुसलमानाच्या घरात भंगारवाल्याच्या घरी जावं आहे ना मुसलमानाच्या घरी द्यावं म्हणे पोरगी पण तिनं का परिवर्तनवादी तिनं बुरखा घेऊ नये म्हणे बुरखा घ्यायचं सोडा तुमचं म्हणणं काय आहे नुसतं तिथं जाऊन त्या भंगारवाल्याला धंग द्यायचा आणि त्या भंगारवाल्याला आपली पोरी द्यायची तुम्ही द्या मी नाही द्या मी जातीचीच करेन ना जातीला देईन कारण परिवर्तनवादी हो मी आम्ही जातपात मानणारे लोक नाही माझं असं म्हणणं आहे तुम्ही जात पात मानायच्या पहिले मुसलमानाला खाऊन बामणाला म्हणा आपल्या पोरी करा म्हणून जर तुम्हाला खरंच परिवर्तन करायचं आहे तर बामणाला सांगा ना तुमच्या पोरी आम्हाला द्या मग आमच्या पोरी आम्ही तुम्हाला देऊ म्हणा ना कोणी कोणावर आठवण शेती करत नाही ना कोणी कोणाचं काही आणि म्हणे शिव्या देण्याचं काम काय प्रबोधन शिव्या दिल्यानं प्रबोधन होत नाही विजय भाऊ इमानदारी सांगतो मी या शिवे जो दिसू ना मी त्या शिवे शिवे म्हणजे माझं प्रबोधन असते मी जर शिवे देत असेल ना समाजाला माहिती आहे मी शिवे जर देत असेल तर शिवेतले लोक माझे ऐकतात कारण त्या शिवेमध्ये माझं प्रबोधन असते आणि हे बोलायला शिवे द्यायला तुम्हाला पास जिदा का जिदा तो उसके लिए मैं क्या आणि तुमच्यासारखे हात म्हणून बसले हात म्हणून आमच्यासारखे समोर व्हावं लागतं तुमच्यासारखे जर मर्दासारखे मर्द घरी समोर निघाले असते तर आम्हाला शिवे द्यायची गरज असती का अजिबात नाही आता तुमच्यासारखे चुपचाप बसले आमचं रक्त खाऊन ते मग काय
कभी कभी। कधी कोणी गाण्याचा शब्दाचा अर्थ घेऊ नका, त्याचा मतीचा अर्थ घ्या। मी म्हणत आहे घटना लिहिली का रे भडव्या टोका, तुमचा रिश्तेदार होय का, मी त्याला शिव्या दिली तुम्हाला अजून प्लीज, तो केशवराव ढोंगे का तुमचा रिश्तेदार लागते का, शिव्या कोणाला दिले मी त्या मनुवाद्याला, जो म्हणत आहे की बाबासाहेबांनी घटना लिहिली नाही एवढं असं म्हणून तुम्ही चुप तुमच्यासारखे चुपचाप आहे म्हणून आमच्यासारखे बोलायला उभ्या झाले ना। अभी क्या अभी बराबर की नाही, अभी क्या अभी आईची शपथ होतं इकडे दिसला ना, त्याचा धोतर सुंदर टाकलं पडलं तुम्हाला म्हणता तुम्ही नाही, इथून नंतर पळवलं तुम्हाला म्हणता तुम्ही, तुम्ही म्हणता शब्द बाबासाहेब संत कबीर यांना गुरु मानत होते, मानत होते मानत होते का म्हणते बोलत आहे हा, बाबासाहेब संत कबीरांना गुरु मानत होते, संत कबीरांचा दोहा संत कबीरांचं बोलणं गांडू भडवे रंग चढे मर्दो की हुए बेहाल, गांडू भडवे रंग चढे मर्दो की हुए बेहाल, पति वर्ता भूखी मरे पेड़े खाए छिना। म्हणजे याचा अर्थ समजा बाबासाहेबांना त्याने त्यांना गुरु मानलं चुकीचं केलं का, मग शिव्या देणारे लोक म्हणजे शिव्या देत नाही बा मी वाईट असत, मग बाबासाहेबांना संत कबीरांना गुरु मानलं डायरेक्ट संत कबीर बोलले, अरे तुम्ही शब्दाचा अर्थ घेऊ नका मतीच अर्थ घ्या, त्याची तळमळ बघा, ज्या अर्थानं माझ्या समाजात तळमळ बघितलं म्हणून इथून तर तिथून सारे लोक काळे वाजत होते, एकही बघा वाद बसत राहिले नाही, जेव्हा मी म्हटलं घटना केली काय भरव्या तुझ्या मायचीने ठरल्या ना, इमानदारीने सांगा बाबासाहेबांची अवघड दहा बाबासाहेबांची शपथ घेऊ सांगा, एक तरी बाजू बघा काळी बाजू असं राहिला का, राहिला का एक तरी, कारण त्यांनी त्याचा मतीच अर्थ घेतला, त्यांनी माझी तळमळ बघितली, तुम्ही काय बघता तेच माहित नाही मला, मी म्हटलं की बाबासाहेबांनी घटना लिहिली नाही असं घोंगडे म्हणते, मग त्या घोंगडेला मला विचारायचं आहे बाळा, बाबासाहेबांना घटना लिहिली नाही का तुझ्या मायचा को आला होता काही याला घटना, यायचं झालं उभो म्हटलं मी त्याय यायचं झालं उभो अभि के अभि आणि काय म्हणत होते मनुवाड्याचा पुतळा कुठं चौकात आहे का असं म्हटलं तुम्ही म्हणलं झोपी नसता का तुम्ही मनुवाड्याचा पुतळा चौकात आहे का, अरे तुम्ही जाऊन बघा राजस्थान मध्ये उच्च न्यायालय मध्ये मनुवाड्याचा तुकडा पुतळा आहे, कसं काय म्हणलं तुम्ही पुतळा नाही, मग तुम्हाला माहिती आहे मग कसं काय म्हटलं तुम्ही पुतळा आहे, ते म्हणत नाही आहे ना पुतळा आहे ना मनुवाद्याचा, मनुवाद्याचा पुतळा दाखवा, मग ते पाहत होते लोक ते जे आहे लोक मग तिथं जरा चष्मा लागला का तुम्हाला, नंबर पाडला का चष्मा लागला, अभि 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 नसल तेव्हा माझी पार्टी एवढी सुपर बदमाश पार्टी आहे माझी सगळी सगळी चष्मे फक्त हे सगळे सांगत दीदी मला वहिनीला बोलायची इच्छा होऊन राहिली अभि के अभि तुम्ही जेव्हा पाहू शकता ऐकू सामना अभि के अभि अभि के अभि म्हणून म्हणत आहे, आणि काय बोलले तुम्ही म्हणता बस काय संविधान तुमची अवकाश आहे का, संविधान बदलवायची तुमची अवकाश आहे का, काय झोपीत असता का, अभ्यास करत जा, बातम्या पाहत जा, वाचत जा, समजलं का, मी मान्य करतो आणि म्हणे आपल्याला ते उभं राहिलं जमत नाही, म्हणे जमत नाही ना कोणाला, एक अंधेरी भरती आहे पुऱ्या महाराष्ट्रामध्ये काय, इथून इथं उडी जरी टाकली ना तरी त्याच सुरात जातो, तुम्ही जरी खालून उभे जरी झाले ना आता डामाडोल गावमध्ये, माझं काय म्हणणं आहे म्हणजे घरी उभे होतात हलत भुलत ना का, वहिनीला विचारावं लागेल मला, वहिनीला विचारावं लागेल मला,
काही झुलल्याशिवाय काही होत नाही. जेवतो म्हटलं तर हात हलवा लागते, चलतो म्हटलं तर पाय हलवा लागते, बायको संग बोलतो तोंड हलवा लागते, सगळं हलवाच लागतं. बापा आता त्यांना माहिती नाही ते काय माझ्या लोक का मी म्हणत असतो की बाबासाहेब म्हणतात की नाचणं महत्वाचं नाही वाचणं महत्वाचं आहे. तुम्ही नाचती ना वाचती ना का मी नाचतोय वाचतोय दोन्ही उभी अभि केली म्हणून म्हणतो मी नाचत जा वाचत जा म्हणजे बा खालत झुलत ठेवा सगळं अभि के अभि झटका लागते जे काही आहे ते हलवले बरोबर की नाही हे बा हे सगळे अनुभवी आहे विचारा त्यांना काही हलवा त्यांना माहिती नाही महत्वाची गोष्ट ते का बोलले की संविधान बदलण्याची कोणाची अवकाश आहे का तुम्हाला माहिती आहे संविधानामध्ये एखाद्या संविधान बदलू शकत नाहीत पण संविधानाची एक एक कलम बदलवून चालू आहे. काय होतं आम्ही करेक्शन केलं म्हणजे काय म्हणाले तुम्ही सांगा मला. एखाद्या संविधान बदलू शकत नाहीत कारण त्यांना माहिती एखादा जर बदलवलं तर पुरा भारत भडकल पण ते एका एकाने बरोबर आपल्या दिमागानं हे कलम आम्ही याच्यात सुधारणा केली आम्ही त्याच्यात सुधारणा केली एक एक कलम बदलून झाले ठीक आहे. आणि 26 डिसेंबर 2017 रोजी केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे म्हणतात की भाजप फक्त संविधान बदलवण्यासाठी सत्तेत आली. कुठे गेली होती बायको माझी साडी घालून नसतो.